ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता सत्ताधारी आक्रमक झाले. त्याचं मुख्य कारण म्हणजे काल सह्याद्रीवर जी बैठक बोलावली त्या बैठकीला विरोधक गेले नाहीत आणि तोच जाब आज सत्ताधाऱ्यांना विचारायला. भाऊ, विरोधक काल बैठकीला आले नव्हते, तुम्ही आज सभागृहात आक्रमक दिसला, नेमकं विरोधकांच्या मनात काय सुरू आहे? जातीय दंगली घडवणं, द्वेष पसरवणं, जातीजातीमध्ये दंगे घडवणं, जे आत्तापर्यंत माननीय पवारसाहेबांनी केलं तेच काँग्रेस आणि शिवसेना उभाटाला घेऊन आता पुन्हा येता एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून करताय. जी बैठकच मुळी त्यांच्या आग्रहाखातर लागली आणि 15 मिनिटं आधी ती बैठक रद्द केली. कारण काय सांगितलं तर निवडणुकीची रणनीती करायची होती. जी निवडणूकच तुम्ही हरणार आहात त्याची रणनीती काय करायची? परंतु मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही. आमचे जरांगे पाटील आमचे बंधू प्रयत्न करतायत, त्यांना महत्त्व द्यायचं नाही. आमचे ओबीसी समाजाचे हाके बंधू प्रयत्न करतायत, त्यांना महत्त्व द्यायचं नाही. आणि सातत्याने मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावायचं काम हे महाविकास आघाडी करतंय. आमची मागणी की दोन्ही समाजाचे प्रश्न एकत्रितपणे सभागृहाबाहेर सोडवले का पाहिजेत? कारण माननीय पवारसाहेब असतील, माननीय प्रकाश आंबेडकर असतील, माननीय इतर नेते असतील, माननीय राज ठाकरे असतील, या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाची भूमिका ही सभागृहात होऊ शकत नाही. तिथे चर्चा करून एक मताने या सभागृहात मग त्यामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका. भाऊ, पण विरोधक म्हणतायत की सरकारने याआधी आमच्यासोबत बैठक घेतली, मुख्यमंत्री एकीकडे जरांगेना भेटतायत, उपमुख्यमंत्री हाकेना भेटतायत, यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, त्याची भूमिका सरकारने सभागृहात स्पष्ट करायला? यामध्ये प्रत्येक समाजाचा नेता जो समाजासाठी उपोषण करतो, समाजासाठी भांडतो, त्याला न्याय द्यायला पाहिजे, त्याच्या नेतृत्वावरती विश्वास केला पाहिजे, त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे. मग त्यामध्ये जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रयत्न करत असतील तर त्याच्यासाठी मिरची लागण्याचं काम महाविकास आघाडीला करण्याचं कारण नाही. दोन बैठकांमध्ये ते होते, काय चर्चा झाली, काय बैठकामध्ये घडलं हे देखील त्यांना माहिती आहे. त्यानंतर देखील अशा प्रकारची भूमिका घेऊन जर सत्ताधाऱ्यांना एकटं पाडून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जर महाविकास आघाडी करत असेल तर त्याचा निषेध करायला लागेल.